आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात खेळाडू पोलिसांकडूनच घेतली लाच, भारत राखीव बटालियन नंबर 3 च्या 6 जणांना अटक. कोल्हापुरात खेळाडू पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ऑगस्ट 2018 मध्ये आंतरकंपनी स्पर्धा होणार असून त्यासाठी 23 खेळाडूंना भारत राखीव बटालियन नंबर 3 यांच्याकडून एकत्र करण्यात आलं. यावेळी या बटालियनचे सहाय्यक समादेशक मनोहर गवळी, पोलीस निरीक्षक मधु सकट, हजेरी मेजर आनंदा पाटील यांनी या खेळाडूंकडे प्रत्येकी 5,000 रुपयांची मागणी करत न दिल्यास वरिष्ठांकडे खोटा रिपोर्ट करून सर्वांना पुन्हा बंदोबस्ताकडे पाठवण्यात येईल आणि निलंबित करण्यात येईल अशी धमकी दिली. तर दैनंदिन भत्ता मिळण्यासाठी सर्वांनी मिळून 2,000 रुपये द्यावेत अशी मागणी क्लार्क राजू जाधव यांनी आणि तक्रारदार यांना SRPF सोसायटीकडून कर्ज मंजुरीसाठीही लेखनिक फौजदार शिरगुप्पे यांनी 5,000 रुपये लाच मागितली. हे सर्व प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यानंतर विभागाच्या पथकानं सापळा रचून यातील 6 जणांना रंगेहात पकडून ताब्यात घेतलं आहे. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. त्यातील तक्रारदार जे आहेत हे सहाय्यक फौजदार आहेत SRPF ग्रुप 16 मध्ये आणि इतर जे ग्रुपमधले जे खेळाडू आहेत त्यांना 1 आठवडाभरापूर्वी इथे भारत बटालियन क्रमांक 3 कोल्हापूर येथे खेळण्याच्या सरावासाठी जमा करण्यात आलं होतं. कारण त्याची ऑगस्ट 2018 मध्ये त्यांची आंतरग्रुपच्या स्पर्धा आहे त्यासाठी सराव बिराव त्यांना हवा होता. ते जमा झाले असताना जवळजवळ 21 लोक जमा झाले होते. त्यापैकी 21 लोक जमा झाल्यानंतर तिकडचे जे सहाय्यक फौजदार हजेरी मास्टर आहेत आनंदा पाटील म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला इथे त्रास देत नाही, तुम्हाला कुठे बंदोबस्ताला पाठवणार नाही, तुम्हाला इथे सारखी सारखी हजेरी लावायला लागणार नाही, तर त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने 5,000 रुपये द्या म्हणून. तर काही लोकांनी घाबरून 5,000 रुपये दिले, काही लोकांनी पैसे दिले नाहीत, मग तुम्ही पुन्हा त्या लोकांना त्रास द्यायला चालू केलं. त्रास द्यायला चालू केला आणि पुन्हा त्यांचा जो त्यांच्यामध्ये जे एखादा होता तक्रारदार त्याच्या साईडने तुम्ही सगळ्यांचे पैसे गोळा करून 8 लोकांचे 40,000 रुपये अशी त्याची एक तक्रार आहे. दुसरी तक्रार त्याची अशी आहे की जो आहे तक्रारदार त्यांचा पतसंस्था असते SRPF अंतर्गत ते पैसे काढतात, त्याची पतसंस्था आहे, त्याच्यातून कर्ज वगैरे मिळते. त्या तक्रारदाराजवळ 1 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे होतं. त्या पतसंस्थेमध्ये जे सहाय्यक फौजदार होते शिरगुप्पे म्हणून त्यांनी त्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या त्या 5,000 रुपयाची मागणी केली होती अशी त्यांनी दुसरी तक्रार होती. तिसरी तक्रार अशी होती की हे जे खेळाडू जमा झाले त्यांना दर दिवशी आहार भत्ता म्हणून 175 रुपये मिळतात, ते 175 रुपयाचं बिलं बनवायचं ते पैसे त्यांच्याकडे होत्या आणि त्यांना ही जी लाच रक्कम द्यायची इच्छा होती म्हणून त्यांनी आमच्याकडे काल तक्रार केली होती. त्या तक्रारीप्रमाणे आम्ही काल व्हेरिफिकेशन केलं त्यांच्या कार्यालयामध्ये, तर तेथे सहाय्यक फौजदार आनंदा पाटील तसेच पोलीस निरीक्षक सकट तसेच सहाय्यक कमांडर गवळी आणि सहाय्यक फौजदार शिरगुप्पे यांनी लाचेची मागणी केल्याचं आम्हाला दिसून आलं. त्याप्रमाणे मी आज सापळा कारवाई तिथे रचली, 40,000 रुपये घेऊन यातील तक्रारदार तिथे गेले असता आनंदा पाटील यांनी त्यांची त्यांचं बोलणं त्यांचे वरिष्ठ कमांडर यांच्याशी फोनवरून करून दिलं. त्यानंतर मग आनंदा पाटीलनी 40,000 रुपये स्वीकारले, त्यापैकी 2,000 रुपये तिथे आलेल्या सहाय्यक फौजदार शिरगुप्पे यांना देण्यात आले. त्यानंतर जे उरले थोडे थोडे पैसे असतील ते आनंदा पाटील यांनी पोलीस निरीक्षक सकट, असिस्टंट कमांडर गवळी तसेच क्लर्क राजकुमार यांना दिले. काही पैसे आपल्याकडे ठेवले आणि काही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पोलीस शिपाई पोळी यांच्याकडे दिले. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला तक्रारदाराने इशारा केला, त्यानुसार आम्ही सगळ्यांना तिथे रंगात पकडलेलं आहे आणि त्याच्याकडून लाच रक्कम स्वीकारली.